रेस्टॉरंट स्टाइल चिकन मील कॉम्बो मध्ये सर्वात प्रथम आपण स्टार ऑफ द रेसिपी बटर चिकन ने सुरुवात करूया। हे सर्व पदार्थ आपल्याला कुकर मध्ये उकडून घ्यायचे आहेत। तर हे बुडेल इतकंच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। 3 शिट्ट्या काढायच्या आहेत आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। कुकर साधारण गार झाला की आपल्याला कुकर उघडून घ्यायचं आहे। सगळं मिक्सर जे ते प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे, पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सर जे ते वाटून बाजूला ठेवून द्यायचं आणि आता आपण ऍक्च्युअल बटर चिकन बनवायला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी एक कढई घेतली आहे, तापून घेतली आणि त्यामध्ये थोडंसं जास्त तेल घातलं। आता ह्या तेलामध्ये साधारण तेल कोमट झालं, खूप गरम नाही करायचं। साधारण तेल कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालायची। तर ही पेस्ट मी घरी बनवली आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही रेडीमेड पेस्ट पण वापरू शकता। पेस्ट आपल्याला चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे। खडे मसाले घातल्यावरती परतताना आपल्याला वाटलं की ह्यामध्ये थोडंसं मसाला खालती चिकटतोय तळाला, तर थोडं आपण गरम पाणी ह्यामध्ये घालू शकतो। आता ह्यामध्ये घालतोय आपण एक बारीक चिरलेला कांदा। आता हे मिक्सर साधारण 5 ते 10 मिनिटं परतून झालंय। तुम्ही बघू शकता मिक्सरला चांगलं तेल सुटलंय, आता थोडंसं खालती चिकटतंय। तर ह्यामध्ये आपण पुन्हा एकदा किंचित पाणी घालूया। तर हे भाज्या उकडलेलं जे पाणी होतं ते आपण गाळून घेतलं आहे, कारण त्याच्यामध्ये लाल मिरचीच्या बिया वगैरे असतात। तर हे चांगलं एकदा गाळून घ्यायचं आहे आणि ते मध्ये मध्ये ह्या मिक्सरमध्ये ओतत राहायचं आहे। लाल तिखट आणि हळद आता आपण घालतोय। तर लाल तिखट तुम्ही थोडंसं कमीच घाला, कारण जे चिकन आपण मॅरिनेट केलं आहे त्यामध्ये पण लाल तिखट घातलं आहे आणि आपण जी पेस्ट बनवली त्यामध्ये पण लाल मिरची आहे, तर चांगली काश्मीरी लाल मिरच्या। तर लाल तिखट थोडंसं ह्या स्टेजला कमी घालायचं आपल्याला, कारण बटर चिकन जे असतं ते खूप स्पायसी नसतं, मीडियम स्पायसी असतं। कांदा आणि आलं लसूणच्या पेस्टला चांगलं तेल सुटल्यावर मगच आपल्याला ही पेस्ट ह्यामध्ये घालायची आहे। जसं मगाशी कांदा टोमॅटो वगैरे उकडलं त्याची पेस्ट तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर रंग आला आहे ह्याला। ह्यामध्ये कुठलाही आपण आर्टिफिशियल कलर घातलेला नाही आहे। त्याच्या काश्मीरी लाल मिरची आपण घातलेल्या ना, त्याचाच कलर ह्याला आलेला आहे। ग्रेव्ही आपल्याला 15 ते 20 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे। आता ह्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही रेडी आहे। आता ह्यामध्ये आपण घालूया चाट मसाला, आमचूर पावडर, गरम मसाला आणि पिठीसाखर। बटर चिकन थोडंसं स्वीट असतं तर त्यामुळे मी पिठीसाखर खाते। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही डिलीट करू शकता। आता ह्यामध्ये मी घालते कसुरी मेथी। ही 2 ते 3 चमचे कसुरी मेथी आहे। ही हातामध्ये कुस्करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये मिक्स करायची आहे। चोथा आपण टाकून द्यायचा आहे। त्यानंतर आपण 2 चमचे बेसन घेतलं आहे, पाण्यात पूर्ण घोळवून घ्यायचं आहे आणि ते ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे। त्याने थोडंसं थिकनेस येतं ग्रेव्हीला। दुसऱ्या बाजूला मी इथे कढई गरम केली आहे आणि त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। जास्त तेलाची ह्याला गरज नाही, कारण आपण नंतर बटर क्रीम वगैरे पण घालणार आहोत। तर ह्या ठिकाणी मी ब्रॉयलर कोंबडी घेतली आहे आणि 1 किलो ब्रॉयलर कोंबडी मी प्रॉपरली मॅरिनेट करून घेतली आहे। आलं, लसूण, तिखट, हळद, मीठ घालून आणि ती ह्या तेलामध्ये मी परतून घेते। तर आयडियली जेव्हा आपण बटर चिकन बनवतो तर तेव्हा आपण ही चिकन जे आहे ते ग्रिल करून घेतो ओव्हनमध्ये किंवा शॅलो फ्राय करून घेतो। इथे मी थोडीशी शॉर्टकट मेथड यूज केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता हे चिकन आता छान परतून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये आता मी ही कुक केलेली ग्रेव्ही घालते। बरेचदा बटर चिकनमध्ये बोनलेस चिकन वापरतात, पण ह्या ठिकाणी मी होल चिकन वापरलं आहे ना, तर होल चिकनचे सारे पीसेस, सर्व पीसेस ह्यामध्ये आलेले आहेत। तर मला असं वाटतं की जे बोनवाले चिकन पीसेस असतात ना त्याच्यामध्ये जास्त टेस्ट आणि फ्लेवर असतं। ब्रॉयलर चिकन असल्यामुळे ह्याला फार वेळ लागत नाही शिजायला। तर 15 ते 20 मिनटात आपलं आता हे चिकन रेडी होईल। तुम्ही बघू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे। तुम्हाला जर आयत्या वेळेला बनवायला वेळ नसेल ना ग्रेव्ही, तर तुम्ही काय करू शकता की रात्री हे कांदा टोमॅटो वगैरे उकडून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता। म्हणजे सकाळी पेस्ट बनवलं आणि हे चिकन कुक करून घेतलं की आपली ग्रेव्ही रेडी आहे। चिकन शिजून आता जवळजवळ 10-1 मिनटं झालेली आहेत आणि त्याची मी कलेजी आता घालते। तुम्ही आधीच जर कलेजी घातली ना तर कलेजी पूर्ण कुस्करून जाते। तर मी ह्या स्टेजला कलेजी घालणार आहे आणि अजून 1-5 ते 10 मिनटं हे चिकन कुक करणार आहे। टोटल 20 मिनटं झालेली आहेत। आता आपलं चिकन पूर्ण शिजलेलं आहे आणि खायला रेडी आहे। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान असं तेल पण सुटलं आहे। तर आता बटर चिकनला जो ट्रेडमार्क क्रीमिनेस आणि बटरी फ्लेवर येतं, तर ते पदार्थ आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत।
आता आपण ह्यामध्ये घालतोय अर्धा कप क्रीम। तर थोडंसं क्रीम आपल्या नंतर गार्निशसाठी सेव करून घ्यायचं आहे। त्या व्यतिरिक्त 1 ते 2 चमचे मध, काही बटरचे क्यूब्स घातले आहेत मी आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे वरनं गार्निशसाठी। बटर चिकनची जी टेस्ट आहे ती थोडीशी टँकी, थोडीशी स्वीट, क्रीमी आणि बटरी अशी असते। तर त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये जे क्रीम आणि आपण बटर घालतो ना ते थोडंसं मुबलक प्रमाणात घातलं तर ह्याची चव चांगली येते। तर बटर चिकन आपलं गरमागरम आता एकदम रेडी आहे आणि ह्याची टेस्ट आहे ही बेस्ट आहे, ती कुलच्याबरोबर लागते। ह्याची जी थिक आणि क्रीमी जी ग्रेव्ही असते ना तर ती कुलचा जो तो आपला ब्रेडसारखा असतो, जो स्पॉन्जी टेक्स्चर असतं, ती पूर्ण ग्रेव्ही ॲब्झॉर्ब करून घेतं खाताना। तर त्यामुळे ते जे ब्रेडी टेक्स्चर असतं ते कुलच्याचं, तर ते ह्या क्रीमी आणि रिच ग्रेव्हीबरोबर खूप छान लागतं। तर आता आपण कुलच्याची रेसिपी बघूया। ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी मी पातळसर ठेवली आहे कारण ही थंड होईपर्यंत ना बरीशी ड्राय होते आणि प्लस आम्हाला ही राईसबरोबर पण खायची आहे। तर थोडीशी मी लाईट ग्रेव्ही ठेवली आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही अजून थिक बनवू शकता। कुलचा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल, दही, साखर, यीस्ट आणि मैदा। तर हे पूर्ण आपण मैद्याचं बनवतो आहे, तर तुम्हाला हवं तर तुम्ही हाफ मैदा आणि हाफ गव्हाचं पीठ पण वापरू शकता। इथे मी थोडंसं मीठ घेतलं आहे ते मी शेवटून घालणार आहे। कोमट पाणी घालून आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे। तर एकदम थंड किंवा गार पाणी ह्यामध्ये वापरायचं नाही आहे कारण त्यामुळे यीस्ट ॲक्टिवेट होत नाही आणि एकदम जर गरम पाणी आपण घातलं तर यीस्ट किल होतं। तर त्यामुळे आपलं कोमट पाणी वापरून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। कुलच्याचं जे पीठ आहे तर ते चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊ असतं, एकदम चपातीच्या पिठासारखं नसतं। तर एकदम आपण जर घट्ट पीठ या ठिकाणी मळलं तर कुलचे चांगले नाही होतं। थोडंसं पातळ आणि मऊ या ठिकाणी पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता आपण शेवटून मीठ घालतो आहे कारण जर मीठ आपण आधी घातलं ना तर त्यांनी यीस्टची ॲक्टिव्हिटी कमी होतं, तर त्यासाठी आपण मीठ हे शेवटून घालायचं आहे। तर थोडीशी माहिती आता मी यीस्टबद्दल देणार आहे, तर बऱ्याच जणांना माहितीच असेल, तर तरी पण मी एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते। दोन टाईपचे यीस्ट असतात, एक ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट असतं आणि इन्स्टंट ड्राय यीस्ट असतं। तर ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट असतं ना तर ते थोडेसे मोठे ग्रॅन्युल्स असतात त्याचे आणि ते कोमट पाण्यात भिजत घालावं लागतं, त्याच्यामध्ये साखर घालावी लागते आणि त्यानंतर 10 मिनिटांनी ते यीस्ट एकदा ब्लूम झालं ना की मग आपण मैद्यामध्ये घालू शकतो। तर हे यीस्ट चांगलं असतं आणि मी बरेच वर्ष ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट वापरत होते, पण थोडंसं ॲडिशनल काम आहे त्याच्यामध्ये, त्याऐवजी तुम्ही इन्स्टंट ड्राय यीस्ट वापरू शकता। जसं ह्या ठिकाणी मी इन्स्टंट ड्राय यीस्ट वापरलं, तर इन्स्टंट ड्राय यीस्टचे एकदम बारीक ग्रॅन्युल्स असतात, ते डायरेक्ट आपण मैद्यामध्ये घालू शकतो आणि त्याला सेपरेट ब्लूमिंग प्रोसेसची गरज नाही आहे। रेग्युलरली असे कुलचा वगैरे बनवायचे असतील किंवा पिझ्झा बेस बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही मग इन्स्टंट ड्राय यीस्ट आणून ठेवू शकता। जर ओपन मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर तुम्हाला ॲमेझॉनवरती इझिली मिळेल। मैदा हा नेहमी असा फोल्डिंग मोशनमध्येच मळायचा आहे आणि मधूनमधून ह्या भांड्यात तो असा आपटायचा आहे, म्हणजे त्याचं कारण असं आहे की त्यातलं ग्लुटेन रिलीज होतं आणि आपले जे कुलचे आहेत ते जास्त सॉफ्ट होतात। मधूनमधून हा हाताने असा चेचून काढायचा आहे, पण कुस्करायचा नाही। तुम्ही हात जर कुस्करला ना मैदा हाताने तर काय होतं की आपला हात त्याच्यात चिकटून राहतो, मैदा एकदम चिकट असतो। तर त्याला एक टेक्निक आहे मळायचा। आता आपण थोडंसं तेल इथे आपलं उरलं आहे तर ते आपण ह्या गोळ्याच्या वर लावून घेऊया आणि भांड्याला लावून घेऊया आणि आता हे जे पीठ आहे ते आपण आता प्रूविंगसाठी ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता एकदम छान गुळगुळीत आणि चकचकीत असं हे पीठ झालेलं आहे। तर आपलं आता पीठ रेडी आहे, आपण या भांड्यात ठेवून देऊया। वरनं एक टॉवेल आपल्याला ह्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि 1 तास हे पीठ प्रूविंगसाठी ठेवायचं आहे। आता 1 तासानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ छान वर आलेलं आहे। तर आता आपण ह्याचे कुलचे बनवायला घेऊया। तर अलगदरित्या आपण हे पीठ डिफ्लेट करायचं आहे, थोडंसं हाताला तेल लावून घेऊया ना, तर मैदा हाताला चिकटून राहतो। आणि आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया। ह्याचे थोडेसे आपल्याला मोठे गोळे बनवायचे आहेत, एकदम पोळी किंवा चपाती एवढे नाही बनवायचे आहेत कारण कुलचा हा थोडासा थिक असतो। कुलचा जो आहे आता तो आपण 2 स्टेप्समध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्वात प्रथम मी तवा मीडियम फ्लेमवरती गरम करून घेतला आहे, त्यावरती आता हा कुलचा लाटून मी घातलेला आहे आणि एका बाजूने तो शिजून घ्यायचा। तुम्ही बघू शकता थिकनेस हा चांगला जाडसर असा हा लाटलेला आहे। दुसऱ्या बाजूने पण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, असं 2 ते 3 वेळा परतून परतून आपल्याला हा शिजवायचा आहे, पण जास्त ब्राऊन करायचं नाही आहे। तुम्हाला वाटलं तर रुमालाने अशा पद्धतीने आपण हा शेकून घेऊ शकतो। अशा पद्धतीने आपण कुलचा शेकून घ्यायचा आहे आणि सगळेच कुलचे असे तयार करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आणि मग डब्यात भरून ठेवायचे आहेत।
तर बरीच जण यीस्टच्याऐवजी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडाचा पण वापर करतात कुलचा किंवा रोटी वगैरे बनवायला. पण जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट्स हवे असतील ना, तर यीस्टने तुम्हाला एक एकदम छान सॉफ्ट आणि ब्रेडसारखं टेक्स्चर कुलच्याचं मिळतं. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरने पण मी ट्राय करून बघितले, त्याचेही रिझल्ट चांगले आहेत. पण माझ्या मते यीस्टचे रिझल्ट आहेत ते बेस्ट आहेत. तर तुम्ही जर यीस्ट खात असाल तर तुम्ही यीस्ट घालून कुलचा एकदा ट्राय करून बघू शकता, तुम्हाला ह्याचं टेक्स्चर खूप आवडेल. आणि हा खास करून जे बटर चिकन आहेत किंवा अशा रिच आणि क्रीमी ग्रेव्हीज आहेत ना, त्याबरोबर कुलचा खूप सुंदर लागतो. सगळे कुलचे आता आपले बनवून झाले आहेत आणि ह्या डब्यात मी भरून ठेवले आहेत गार करून. तर इथे मी बटरचे थोडेसे क्यूब्स घेतले आहेत, थोडं तेल घातलं आहे आणि चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तर हे जे मिक्सचर आहे ते आपण कुलच्यांवरती पुन्हा शेकताना वापरणार आहोत. फर्स्ट स्टेपमध्ये हा कुलचा आपल्याला साधारण शिजवून घ्यायचा आहे, एक 90-95% शिजवून घ्यायचा आहे. पण आपला एकदम पुरा शेकवायचा नाही आहे, कारण हा पहिल्यांदाचा आपण खूप वेळ शेकवला ना तर हा नंतर कडक होतो. तर ह्या ठिकाणी असं आपल्याला रुमाल वापरून हा पूर्ण पहिले शिजवून घ्यायचा आहे. शिजला की हा कुलचा पांढरा शुभ्र होतो आणि मग त्यावरती आपल्याला हे बटरचं मिक्सचर लावायचं आहे. तुम्ही जर आधीच बटरचं मिक्सचर लावलं तर कुलच्याची टेस्ट चांगली नाही लागत आणि थोडासा कच्चट लागतो. आता दोन्ही बाजूने हा व्यवस्थित रुमालाच्या मदतीने शेकवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की रुमाला असं दाबलं की पुरीसारखा मस्त फुगतो आहे. तर आपलं पीठ त्यावरती छान असं फर्मेंट झालेलं आहे, प्रूफ झालेलं आहे सॉरी. आणि आता आपण ह्याला बटरचं मिक्सचर लावूया. तर बटरचं मिक्सचर आपण आता दोन्ही बाजूने लावायचं आहे थोडं थोडं. त्यांनी ना खूप ह्याला छान अशी खुसखुशीत टेस्ट येते आणि कुलचा मस्त खरपूस भाजून निघतो. तर जेव्हा आपण सगळीजण जेवायला बसतो ना तेव्हा एक सेकंड स्टेप जी आहे ती तेव्हाच आपल्याला करायची आहे, म्हणजे गरम गरम कुलचे सगळ्यांना खायला मिळतात. तर हा दुसरा पण मी इथे बनवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सगळे जे कुलचे आहेत ते आयत्या वेळेला आपल्याला पुन्हा इथे शेकवून घ्यायचे आहेत. तर ॲक्च्युअल प्रोसेस कुलच्याची अशी आहे की हे आयत्या वेळेला लाटून तंदूरमध्ये भाजतात, पण घरी आपल्याकडे तसं काही पॉसिबल नसतं करणं. तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे कुलचे बनवून बघा की एक्झॅक्टली तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येईल आणि बरीच हॅसल फ्री आहे. आयत्या वेळेला आपल्याला सगळे लाटायची वगैरे कटकट नसते, आपण आधी भाजून ठेवू शकतो आणि मग आयत्या वेळेला बटरवरती खरपूस भाजून सर्व्ह करू शकतो. आता सुक्क चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी आपण बघूया. तर हे फर्स्ट स्टेपचे कुलचे जेव्हा मी बनवत होते थोडासा वेळ लागतो त्याला, तर तेव्हा मी साईड बाय साईड सुकं चिकन बनवून घेतलं होतं. त्याच्यामुळे काय होतं की आपला वेळ पण वाचतो. तर ह्या ठिकाणी मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे. तर बेसिकली मी 2 ब्रॉयलर कोंबड्या आणलेल्या 1-1 किलोच्या. तर 1 किलोचं मी बटर चिकन बनवलं आहे आणि इथे 1/2 किलोचं मी सुकं चिकन बनवणार आहे. आणि अजून 1/2 किलो माझं बाकी आहे फ्रीजमध्ये, तर त्याचा मी पुलाव वगैरे विकडेला बनवू शकते. आता ह्या 1/2 किलो चिकनमध्ये आपण 4 ते 5 चमचे दही घालणार आहोत. तर ह्याचं असं काही फिक्स प्रमाण नाही, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त मी ह्याच्यामध्ये आधी थोडीशी कसुरी मेथी पण घालून ठेवलेली आहे. ह्या रेसिपीसाठी मी मस्टर्ड ऑइल वापरणार आहे आणि हे तेल वापरायची एक टेक्निक आहे. तेल तव्यामध्ये गरम करायचं आहे, 1 मिनटं कडकडीत गरम करायचं आहे आणि 1 मिनटानंतर त्याला एक अशी चांगली अशी एक वाफ येते तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मग हे तेल वापरायला रेडी आहे. त्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे जर मस्टर्ड ऑइलची जी एक उग्र वास असतो ना तो येत नाही. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण ह्या स्टेजला हे तेल खूप तापलेलं आहे. तर आपण गॅस बंद करून घ्यायचा, तेल थोडं थंड व्हायला द्यायचं, मग पुन्हा गॅस चालू करायचा आणि मीडियम हे गरम झालं ना तेल की त्यामध्ये आपण 1 किंवा 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे. आता मगाशी जसं मी म्हटलं तसं हे होममेड आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची मी पेस्ट बनवली आहे. तर शक्यतो तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अशा प्रकारची पेस्ट घरी बनवून ठेवा, कुठल्याही नॉनव्हेज रेसिपीजमध्येही वापरू शकतो. ह्याचा खूप छान फ्लेवर येतं रेडीमेड पेस्ट वापरण्यापेक्षा. तर आता आपण हा कांदा आणि आलं लसूणची पेस्ट तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. वाटलं तुम्हाला की तळ्याला खूप ही पेस्ट चिकट आहे तर तुम्ही थोडंसं गरम पाणी घालू शकता आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला ही जे हा जो मसाला आहे हा पूर्णपणे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं तिखट घालायचं आहे आणि हळद घालायची आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की आधी जेव्हा आपण चिकन मॅरिनेट केलं तर त्यामध्ये पण तिखट आहे. तर चवीपुरतंच तिखट आणि हळद आणि मीठ ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला हे मॅरिनेटेड चिकन घालायचं आहे आणि ही जी ग्रेव्ही ही चांगली परतून घ्यायची आहे.
तर ब्रॉयलर चिकन आहे तर भरपूर त्याला पाणी सुटतं आणि त्यामध्ये आता शॉर्टकट रेसिपी म्हणजे असं आहे की आपण जे बटर चिकनमधली ग्रेव्ही आहे तर त्यातले 2 ते 3 पळ्या ही ग्रेव्ही मी ह्याच्यामध्ये घालणार आहे, म्हणजे त्याचं पूर्णच फ्लेवर आणि टेस्ट आहे, कारण आपण त्यातमध्ये मसाला वगैरे ऑलरेडी परतून घेतला आहे ना, तर त्यामुळे त्याची सगळी चव ह्यामध्ये येते. आणि झाकणला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर झाकण काढून ही ग्रेव्ही अशी ह्या पद्धतीने आटवून घ्यायची आहे, म्हणजे आपलं सुकं चिकन रेडी आहे. वरनं भरपूर सारी कोथिंबीर ह्यावरती पेरायची आहे. तर अशा पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल डायनिंग एक्सपिरियन्स आपण घरीच क्रिएट करू शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि ह्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझं चॅनल द स्पाइस ट्रीला सबस्क्राईब करा.